होळीच्या दिवशी धनप्राप्तीचे काही उपाय करता येतात। धनप्राप्ती म्हणजे पैशांची प्राप्ती। अनेकदा असे होते की आपण मेहनत करतो, कष्ट करतो, मात्र त्यातून पैसा निर्माण होत नाही, घरात पैसा येत नाही। श्रोते हो, अशा वेळी वर्षभरात असे काही दिवस असतात की ज्या दिवशी केलेले उपाय म्हणजेच टोटके हे शीघ्र फलदायी असतात। त्यापैकीच एक दिवस म्हणजे होळी। दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेस आपण होळीचा उत्सव साजरा करतो। श्रोते हो, या दिवशी आपण होळी पेटवतो। या पेटत्या होळीमध्ये जर काही वस्तू आपण टाकल्या, काही पदार्थांची आहुती दिली, तर श्रोते हो, आपल्या जीवनामधील नकारात्मक शक्ती नष्ट होते। आपल्या अवतीभोवती, आपल्या आसपास आणि म्हणजे आपल्या वास्तूमध्ये सातत्याने सकारात्मकता तसेच नकारात्मकता या ऊर्जा प्रवेश करत असतात। ज्या घरात, ज्या वास्तूत सातत्याने मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते, अशा घरातील लोकांना उद्योगधंद्यात, व्यापारात, नोकरीमध्ये अपयश येते। कोणत्याही ठिकाणी त्यांची प्रगती होत नाही आणि मग घरात पैसे येणे बंद होते। अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाहीत। मित्रांनो, आपल्या घरात, आपल्या वास्तूमध्ये जर असे काही वास्तू दोष निर्माण झालेले असतील आणि त्यामुळे तुमच्या घरात पैसा येत नसेल, लक्ष्मी टिकून राहत नसेल, तर मित्रांनो, अशा वेळी या वर्षीच्या होळीमध्ये आपण ही एक वस्तू अवश्य टाका। या पेटत्या होळीमध्ये आपण अवश्य ही वस्तू फेका। तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा या वस्तूसोबतच जळून खाक होईल। आणि एकदा नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्यानंतर आपल्या घरात केवळ आणि केवळ सकारात्मक ऊर्जेचा निरंतर प्रवाह वाहू लागेल। माता लक्ष्मींचा प्रवेश होईल आणि माता लक्ष्मी चिरस्थायी, स्थायी स्वरूपात घरात वास्तव्य करतील। मित्रांनो, ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो त्या घराची बरकत, त्या घराची उन्नती, प्रगती अवश्य होते। तुम्ही जे काही काम करताय त्या कामातून पैसा नक्की निर्माण होईल, पैशांची प्राप्ती अवश्य होईल, धनप्राप्ती अवश्य होईल। मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपण होळीच्या एक दिवस आधी किंवा अगदी 2-3 दिवस आधीसुद्धा ही वस्तू आपल्या घरात ठेवायची आहे। जर तुमचे दुकान असेल, फॅक्टरी असेल, उद्योगधंद्याचे ठिकाण असेल, त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ही वस्तू ठेवू शकता। तुमच्या घरातही ठेवा, दुकानात, ऑफिसमध्येही ठेवा। श्रोते हो, ही वस्तू आहे तुरटी। होय, तुरटी। तंतमंत्रशास्त्रात या तुरटीचे फार महात्म्य सांगितलेले आहे। तसेच तुरटीला नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी वस्तू मानली जाते। आपण आपल्या दुकानामध्ये, वास्तूमध्ये या तुरटीचे 6 तुकडे अवश्य ठेवा। घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, विशेष करून जेथे टॉयलेट आहे, बाथरूम आहे, की ज्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, त्या ठिकाणी या तुरटीचे तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत। काचेच्या बाऊलमध्ये किंवा अगदी साध्या वाटीत ठेवले तरीही चालेल। त्या ठिकाणी तुरटीचे तुकडे ठेवायचे आहेत। घरातील जो कोपरा जास्त अंधरलेला आहे, अस्वच्छ आहे, तेथेसुद्धा आपण हे तुकडे ठेवायचे आहेत। एकूण 6 तुकडे ठेवायचे आहेत। श्रोते हो, ज्या ज्या ठिकाणी अंधरलेल्या जागा असतात त्या मोठ्या प्रमाणात नेगेटिव्ह एनर्जी तयार करत असतात, तर अशा ठिकाणी आपल्याला तुरटीचे तुकडे ठेवायचे आहेत। आणि ज्या दिवशी होळी असेल त्या दिवशी आपण होलिका दहन करणार आहोत, होळी पेटवणार आहोत। श्रोते हो, ही होळी पेटवताना आपण हे 6 तुकडे एकत्र घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि सोबतच थोडेसे धान्य, अगदी गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ असतील, थोडेसे धान्य आपण त्यामध्ये ठेवायचे आहे। आणि ही तीनही सामग्री, कापूर, हे धान्य आणि हे 7 तुरटीचे तुकडे, एक सोबतच आपण त्या पेटत्या होळीत गुपचूप टाकायचे आहेत। हा उपाय करताय, आपण जो करताय त्याची वाच्यता कुठेही करू नका। श्रोते हो, आपली जी घरातील निगेटिव्ह एनर्जी आहे ती यासोबतच नष्ट होईल आणि आपल्या घराची बरकत होण्यास, धंद्याची बरकत होण्यास सुरुवात होईल। श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।